बारामती ते कन्हेरी काटेवाडी या दरम्यान नीरा डावा कालव्यामध्ये अस्तरी म्हणजेच काँक्रीटीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलं असल्याने या कामाच्या विरोधात कन्हेरी येथे पक्षविरहित शेतकरी एकत्र येऊन विरोध दर्शवून मोर्चा काढत त्यांनी हे काम बंद पाडलंय. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नीरा डावे कालव्याच्या काँक्रीटीकरणाबाबत आपापली मतं मांडली. यामुळे बागायती भाग असलेला पाण्याविना जिरायती विभाग होऊन ऊसाच्या जागी ज्वारी, बाजरी, हुलगा, मटकी अशी पिकं घ्यावी लागतील. त्याचबरोबर या काँक्रीटीकरणामुळे विहिरींचं पाणी नाहीसं होणार आहे. शेतकरी अगोदरच अडचणीत असताना नव्याने हे संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी हे नीरा डाव्या कालव्यामध्ये चाललेले काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवले नाही तर शेतकरी पूर्णपणे संपून जाईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळेच आज बारामती तालुक्यातील क्षेत्र कन्हेरी येथे परिसरातील काटेवाडी, कन्हेरी, पिंपळी, लिमटेक, बांदलवाडी, रुई, सावळ, लाकडी अशा भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. कन्हेरी येथे मारुती मंदिरासमोर सभा घेऊन त्यांनी आपापली मतं मांडून कन्हेरी येथील नीरा डाव्या कालव्यावर सुरू असलेले काम त्वरित बंद पाडले. नीरा कालव्याचे काँक्रीटीकरणाचे काम थांबवले गेले नाही तर सर्व शेतकरी मिळून मोठा लढा उभा करून ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू. जसं बारामती शहरामध्ये सिमेंट काँक्रीट अस्तरीकरण करून संपूर्ण शहरातल्या पाण्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत. विहीर आणि बोर या ठिकाणी बंद पडलेलं आहे. त्याच पद्धतीचं आता बारामती शहरापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे बारामती तालुक्यामधला विचार करता केला तर सोमेश्वरपासून ते काटेवाडीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरणाचे काम या ठिकाणी चालू झालेले आहे. या ठिकाणी आपण बघितलं की एका पोस्टवर या ठिकाणी आज हजारो शेतकरी जमा झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अशी शपथ व्यक्त केलेली आहे की ह्या सिमेंट काँक्रीट करण्याचा काम आम्ही शेवटपर्यंत जीवाजीव असेपर्यंत या ठिकाणी ते होऊ देणार नाही अशी या ठिकाणी सर्वांनीही केलेलं आहे आणि प्रचंड काम हे चुकीचं आहे. ह्या ठिकाणचा शेतकरी देशदडीला लागेल, ह्या ठिकाणचा शेतमजूर हा देशदडीला लागेल, त्या ठिकाणचं प्रचंड नुकसान होईल. सर्व पक्षीय कोणत्याही पक्षाचा ह्या आंदोलनाशी संबंध नाही. शेतकरी हेच ह्या ठिकाणचा बेसिक घटक असणार आहे आणि शेतकरी हाच ह्याचा आधारस्तंभ असणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे आज ह्या ठिकाणी असणारे जे वरिष्ठ मंडळी होती, शेतकरी वरिष्ठ जे ज्येष्ठ लोक आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी होते. सर्व युवा वर्ग ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील झालेला आहे आणि मला खात्री आहे 100% हे काम आम्ही ह्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट अस्तरीकरणाचं सोमेश्वरपासून काटेवाडीपर्यंत होऊ देणार नाही. आणि जरी ऐका ना, तुम्हाला दिशा पाहिजे तर माननीय बारामती तालुक्याचे आमदार, माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलं जाईल की या ठिकाणचं हे काम थांबवावं. त्याचप्रमाणे आता ज्यांच्याकडे जलसंपदा मंत्री आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांनासुद्धा मी कालच यांचं व्यक्तिगतरित्या आमच्या तालुक्याच्या वतीने दिलेलं आहे. परंतु आम्ही सर्वांच्या वतीने सुद्धा त्यांनासुद्धा त्यांच्याकडे अधिकार आहे तर त्यांनासुद्धा आम्ही हे काम थांबवण्याबाबतचं निवेदन देणार आहे. तर आमचं या सर्वांचं असं मत आहे की ते काम 100% थांबल आणि त्या दोन्ही नेत्यांनी मिळून हे ह्या ठिकाणचं काम थांबवावं हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ही पुढची ह्या ठिकाणी या आंदोलनाची दिशा राहील. जर शक्य झालं नाही, त्यांनी आमचा भाषाच ऐकायची प्रयत्न केलाच नाही, आम्हाला काय दबावाचं राजकारण केलं, तर मात्र ह्या ठिकाणी ह्या आंदोलनाला उग्र वळण लागेल ही मात्र प्रशासनाने या ठिकाणची नोंद घ्यावी. ही या ठिकाणी